टम्म फुगलेल्या खुसखुशीत या कळण्याच्या पिठाच्या पुऱ्या, या पुऱ्यांबरोबर मस्त वांग्याचं भरीत आणि शेंगदाणा लसूण चटणी, थंडीच्या दिवसात हेल्दी असणाऱ्या या पुऱ्या। पुऱ्या बघा किती मस्त फुगलेल्या आहेत। या पुऱ्यांचं पीठ कसं तयार करायचं आणि या पुऱ्या कशा तयार करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। याच पिठापासून आपण कळण्याची भाकरी पण करू शकतो। नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। कळण्याचं पीठ करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूयात। इथं आपण घेतले अर्धा किलो ज्वारी आणि सालासकटचे अख्खे काळे उडीद। उडीद मी इथं पाव किलो घेतलेले आहेत। तुम्ही एक किलो ज्वारी आणि पाव किलो काळे उडीद असंही प्रमाण घेऊ शकता। तुम्हाला जर अख्खे उडीद मिळाले नाही तर सालासकटची उडदाची डाळ तुम्ही यासाठी वापरू शकता। आता ज्वारी आणि काळे उडीद इथे एकत्र करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये एक चमचा खडे मीठ मी इथं घातलेलं आहे। 3-4 काळे मिरे मी इथं घातलेले आहे। मीठ घातल्यामुळं आपलं हे पीठ समजा जास्त दिवस राहिलं तर ते खराब होत नाही। आता यात मी 2 चमचे मेथी दाणे घालणार आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून डब्यामध्ये भरून आपण हे गिरणीतून दळून आणूयात। आता या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्यात ते बघूयात। असं हे कळण्याचं पीठ आपलं आता तयार झालेलं आहे। इथं मी 2 वाट्या भरून कळण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता याच वाटीच्या मापानं 1/2 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1/2 चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे। आपल्या पिठामध्ये मीठ असल्यामुळं त्या अंदाजानं मीठ घालायचं आहे। 1 चमचा ओवा मी इथं घेतलेला आहे आणि तो आपण इथं असा खसखटून घालायचा आहे। या पुऱ्यांमध्ये ओवा तुम्ही न विसरता घाला, त्यामुळं आपल्या पुऱ्या या खमंग तर लागतीलच, त्याबरोबर त्या पचायलाही हलक्या होतील। 1 ते 1.5 चमचा कडकडीत तेलाचं मोहन मी या पिठावर घातलेलं आहे। आता या तेलाचं मोहन या पिठाला मी अशा पद्धतीनं व्यवस्थित चोळून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी पुऱ्यांसाठी जसं घट्ट पीठ मळतो तसं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हा असा घट्ट पिठाचा गोळा आपला मळून तयार झालेला आहे आणि त्याच्या आपण लगेच पुऱ्या तयार करू शकतो। 1/2 चमचा तेल या गोळ्यावर घातलंय आणि आपण त्या पिठाला लावून घेऊयात। लहान किंवा मोठ्या कशा आकाराच्या पुऱ्या पाहिजेत त्या पद्धतीनं याचे गोळे करू शकता। मध्यम आकाराचे पुऱ्यांसाठी मी इथं गोळे तयार करून घेतलेले आहेत। आधीच असे गोळे तयार करून ठेवले की आपल्या पुऱ्या पटपट लाटून तळून घेता येतील। थोडासा पोलपाटाला मी इथं तेलाचा हात लावलाय। सुरुवातीलाच आपण असं हे तेल लावायचं आहे आणि अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। हेल्दी आणि टेस्टी असणाऱ्या या पुऱ्या तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। पुऱ्या तयार करत असताना कढईत एकीकडे मी इथं तेल तापायला ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपण या पुऱ्या दोन्ही बाजूनं व्यवस्थित तळून घेऊयात। तळताना अशा पद्धतीनं पुरीवर तेल उडवायचं आहे, त्यामुळं आपल्या पुऱ्या एकदम मस्त फुगतील। आता अशाच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। या पिठामध्ये उडीद असल्यामुळं या पुऱ्यांना एकदम मस्त रंग येतो।
आता बघा आपल्या पुऱ्या या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। या पुऱ्यांबरोबर शेंगदाणा लसूण चटणी, वांग्याचं भरीत, मिरची शेंगदाण्याचा ठेचा खाऊ शकता। या खमंग खुसखुशीत असलेल्या कळण्याच्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की बनवा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।